भाजपचे इथले प्रभारी आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, ते आपल्या सोबत आहेत. गोव्यात खरं तर मनोहर पर्रिकरांच्या घरातलं कोणतरी राजकारणात पाहिजे होतं किंवा त्यांना कुठेतरी स्थान मिळावं अशी गोवेकरांची अपेक्षा होती, मात्र त्यांना इथं स्थान मिळताना दिसत नाही. भारतीय जनता पक्षामध्ये कोणी कोणाचे घरचे लोक आहेत एवढ्यापुरतं त्यांना स्थान मिळत नसतं. खरं म्हणजे मनोहरभाईंनी इथे पक्ष उभा केला, त्यांचं एक मोठं नाव आहे. आज त्यांचा मुलगा असेल तो देखील सामाजिक कार्य या ठिकाणी करतोय, त्याच्या कर्तृत्वाने तो पुढे येईल. पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेस आता गोव्यात ही लढाईची तयारी करत आहे. आपण बघितलं असेल संपूर्ण गोव्याभर होर्डिंग लावलेले आहेत आणि जोरदार अशी तयारी सुरू आहे. तृणमूलचं कितपत आव्हान तुम्हाला वाटतंय? मला या ठिकाणी असं वाटतं की ज्या अॅग्रेशननी ते चाललेले आहेत, अॅग्रेशन काही गोवेकरांना आवडणारं अॅग्रेशन नाही आहे. दुसरं असं आहे की बंगालमधला हिंसाचार लोकांनी बघितलाय, त्याचे पडसाद देशभरात उमटलेले आहेत आणि गोवेकर शांत लोक आहेत. इथे मारामाऱ्या आणि अशा प्रकारची राजकीय हिंसा याची परंपरा नाही आहे. त्यामुळे अशी परंपरा असलेला पक्ष इथे फार पाळंमुळं आपले जमवू शकेल असं मला वाटत नाही.